पनवेल तालुक्यात 18 ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली आहे. या अंतर्गत न्हावे न्हावे खाडी ग्रामपंचायत येथे पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर उत्कर्ष ग्रामविकास मंडळाच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. पनवेल तालुक्यातील न्हावे न्हावे खाडी येथे निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदासाठी विजेंद्र उर्फ गोट्या गणेश पाटील तर सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून शैलेश पाटील, जॉर्ज मिनिजेस, अक्षदा भोईर, प्रभाग क्रमांक 2 मधून राजेश म्हात्रे, रंजना पाटील, सुनीता भोईर, प्रभाग क्रमांक 3 मधून सविता ठाकूर, जागृती भोईर, प्रभाग क्रमांक 4 मधून सागर ठाकूर, नरेश मोकल, ललिता ठाकूर उभे आहेत. यावेळी माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, कानाशेठ ठाकूर, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, प्रकाश कडू, अरुण ठाकूर, हरेश्वर म्हात्रे, अनंता ठाकूर, अरुण ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित उत्कर्ष ग्राम विकास मंडळ न्हावे आणि न्हावे खाडी त्यांच्या या ग्रामपंचायतीत निवडणूक सुरू होत आहे आणि त्याचं आज मतदान आहे. आज सकाळी जवळजवळ 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि त्या मतदानासाठी आज न्हावा ग्रामपंचायतीच्या वतीने न्हावाखाडा उत्तरपाडा येथे आपल्या चारही उमेदवारांना चांगला असा प्रतिसाद आहे आणि जवळजवळ आत्तापर्यंत म्हणजे आता अजून तर 2:30 वाजले तरी आत्तापर्यंत जवळजवळ 75-80% मतदान झालेलं आहे आणि लोकांचा नागरिकांचा हा चांगला प्रतिसाद असल्यामुळे इथे आनंदाचे वातावरण आहे आणि निश्चितच आम्हाला आशा आहे खात्री आहे की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एकदम प्रेरणेने या विकास आपल्याला न्हावाखाडीचा करायचा आहे त्या प्रकारे नक्कीच विकास करण्यासाठी आपल्याला या न्हावा ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त बहुसंख्येने आपले उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला आशा वाटते आणि एवढेच या निमित्ताने सांगायचं पुन्हा एकदम मतदार बंधूंना विनंती आहे की आत्तापर्यंत जशी सहकार्य केलं आहे आणि मतदान जवळजवळ 75-80% झालेलं आहे असाच पुढे 5 वाजेपर्यंत सुद्धा करायचं आहे आणि उद्या नक्कीच आपला विजय हा आपलाच आहे ही आम्हाला सर्वांना खात्री आहे.